रक्षाबंधन श्रावण पौर्णिमा ही आपण फार मोठ्या उत्साहाने साजरी करतो याचे कारण असे की अनेक विदृष्टीने या दिवसाला महत्त्व आहे या दिवशी रक्षाबंधन असते म्हणून या दिवसाला राखी पौर्णिमा असे म्हणतात खूप पुरातन काळी यमीने राखी बांधली तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली बहीण भावाला राखी बांधते भाऊ बहिणीच्या संरक्षणाची जबाबदारी घेतो बहीण भावाच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा असा हा सण आहे आजच्या दिवसाला संस्कृत दिन असेही संबोधण्यात येते संस्कृत भाषेच्या प्रचाराचे कार्य अनेक जण या दिवशी सुरू करतात संस्कृत भाषेच्या संवज्ञानासाठी कार्यक्रमाचे आयोजनही करतात अशा विविध कारणांनी महत्त्वपूर्ण असणारा हा दिवस भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य दर्शवणाराच नव्हे काय तात्पर्य परस्परांवर प्रेम करा संस्कृतीचे रक्षण करा जय